दादागेला फुलं आणायला. सकाळ सकाळी देवपूजेची तयारी आणि छान असं वातावरण इथं आहे. सम्राट काय हो सोनपापडी कोण दिले हे बघा काय भेटलं. दिवाळी दिवाळी गिफ्ट का होलसेल ना. आपण आम्ही जिथून मॉल भरतो म्हणजे माल भरतो ना त्याने दिले सोनपापडे दिवाळी. सकाळ सकाळी तोंड गोड केलं तर जिथं आम्ही होलसेल ना माल भरतो त्याने ही दिवाळी गिफ्ट दिलेला आहे. तिथं सांडलं जीन्सवर तर छान अशी सोनपापडे. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. हे आवडलेलं आहे. हे बघा आपलं गावाकडून सामान आले. दूध परत इथं ज्वारी पण आले. चला दूध तापूया. मला नाही का मी येऊ सम्राट येते गे कली भाकली छाया तर तिघ जण फिरायला चाललेत मला सोडून. त्याला व्यवस्थित गाडीवर घेऊन बसा. निघायला काय चिडका नुसतं चिडते पप्पा सारखा. इथंच यावं लागते. जावा जावा. मी येऊ सम्राट.
पप्पाची केशात ठेवतोय कसा चॅप्टर आहे देख खाऊ मी जाणार आहे पप्पाला आपण गेलं मला 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 चल सोडा ओके बाय सोडून चाललाय अरे उघडा तर ऐगो बाय खाऊ आणा मम्मीला खाऊ खाऊ आणताय ना का नाही हळू हळू समर्त हेर गेली मी भाकरची टकली वाटत नाही नाही पोरा हो गेले आहे ना जायच्या अगोदर आहुनं मी छान अशी एनर्जी ड्रिंक बनवली आहू पिऊन गेले पण माझं राहिलं हे बघा चपली जेवणाची थाळी वरण चिवडा भाकरी शंकरपाळी चकली आणि लाडू समो दरे आणतील तुम्ही न टाकता नाही दमन जा भाकर लागली तर सांगा अजून मम्मी देते म्हणा हळू जा येत आहे ना सांगलं का जाऊ दे काय होत नाही जा हळू जा खाली बघून सांडल मला सोडून जेवताय ताट ठेवलंय पण ये बायको जेव तुझ्याशिवाय मला गास उतरत नाही काय होत नाही का तुम्हाला बघा असं असते जेवायला ताट ठेवले वाढून पण दूध तापवलेले कारण दूध जास्त आहे खराब होईल म्हणून आधी दूध तापवते आणि परत मग मी जेवते फिरून तुम्हाला देव दाखवते कारण मला इथं जास्त असं प्रसन्न छान वाटतंय म्हणून माझं दिवाबत्ती झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं देवघर तर आहो गेले गावाकडं पोरांना जास्त भूक नाही म्हणजे मला तर नाहीच पण पोरांसाठी समर्थ म्हणतोय मम्मी काहीतरी खाऊ वाटतंय तर चला त्याच्यासाठी काहीतरीच करूया तर छान झाली आहे भेळ तुम्ही पण नक्की ट्राय करा माझं दिवाबत्ती झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपलं देवघर तर आहो गेले गावाकडं पोरांना जास्त भूक नाही
म्हणजे मला तर नाहीच पण पोरांसाठी समर्थ म्हणतोय मम्मी काहीतरी खाऊ वाटतंय तर चला त्याच्यासाठी काहीतरीच करूया. चिवडा घेतला की कच्च्या पोह्याचा चिवडा आहे मिक्स. त्याच्यात ऑलरेडी इतकं मोठा साहित्य आहे त्यामुळे आपल्याला जास्त साहित्य टाकायचं नाही. त्यातही चिंच आणि गुळ मी गरम करून घेतलेलं. हे बघा आपली चिंच. प्रत्येक वेळेसच्या भेळ मध्ये कढीपत्ता नसतो, ह्याच्यात भरपूर कढीपत्ता आहे. खातात का काय करतात माहित. मीठ आहे पण थोडस चिमूटभर शिंदी लावून मीठ. समोर भेळ तिखट करू का कशी करू? बाळान मोबाईल टाकलं. इकडे पत्ता काढू का खातो? हि चिवड्याची भेळ काय परवडत नाही. आलं बघ बाळ. चल प्लेट आणि चमचा घे. छान झाले भेळ. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हे बघा कामाचा बाबा माझा. एक हातात मोबाईल एक हातात खाऊ. इकलं बघा बिजी आहे का तू? बिजी आहे का कामात? नाही.